ही घटना घडली तो दिवस होता 5 डिसेंबर, वर्ष होतं 1961, मध्य आफ्रिकेतल्या काँगो देशामधलं एलिझाबेथ व्हिल नावाचं शहर. भारताच्या 3x1 गोरखा रायफल्सच्या अल्फा कंपनीच्या जवानांचा एक छोटासा गट आपल्या मिशनवर निघालेला होता. सैनिकांचा तो गट त्यांच्या निर्धारित लक्ष्याच्या, त्यांच्या निर्धारित टार्गेटच्या जवळ येऊन पोहोचला. जवळ म्हणजे साधारण 1 किलोमीटरवर. आणि अचानक उजव्या बाजूकडून त्यांच्यावरती गोळीबार होऊ लागला. ऑटोमॅटिक रायफल्स आणि मशीन गन्स मधून होणारा गोळीबार अगदी तुफानी होता. सुरुवातीचे काही क्षण गोळ्या नक्की कुठून येत आहेत हे देखील समजत नव्हतं. शत्रूचे सैनिक रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यांचा उपयोग खंदकासारखा करत होते. थोड्या वेळाने आजूबाजूच्या झोपड्यांमधून आणि झोपड्यांच्या छतांवरूनही गोळ्या येऊ लागल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे गोरखा जवान काहीसे गांगरून गेले, पण अगदी काही क्षणच झटकन त्यांनी स्वतःला सावरलं. त्या गटाचा कमांडर 26 वर्षांचा एक तरुणा बांड कॅप्टन पुढे सरसावला. त्या कॅप्टन पुढे 2 पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे आजूबाजूच्या झाडांचा आडोसा घ्यायचा, आपल्याला मदत येऊन मिळते तोपर्यंत स्वतःचा बचाव करायचा आणि त्या गोळीबाराला प्रत्युत्तर द्यायचं. तर दुसरा पर्याय होता, हा तो मात्र जरासा कठीण होता, आणि तो पर्याय होता शत्रूच्या संख्याबळाची, शत्रूकडे असलेल्या शस्त्रास्त्रांची, त्याच्या शस्त्रबळाची कुठलीही पर्वा करायची नाही आणि सरळ शत्रूवरती धावून जायचं, एल्गार बोलायचा. पण हे एक प्रकारचं सुईसाईड मिशन ठरलं असतं. अत्याधुनिक शस्त्र, ऑटोमॅटिक वेपन्स यांच्या सहाय्याने लढणाऱ्या त्या शत्रूचा सामना करणं, आणि ते सुद्धा जुन्या आणि आउटडेटेड .303 ली एनफील्ड रायफल्सनी, खरंच कर्मकठीण काम होतं. तर त्या तरुण कॅप्टननं आजच्या आपल्या युद्धवीरांनी यापैकी कुठला पर्याय निवडला? मुळात आजचा आपला युद्धवीर, तो धाडसी तरुण कॅप्टन कोण होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी युद्धवीरचा आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. युद्धकथेमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर युद्धवीरच्या आमच्या सर्व दर्शकांना एक महत्त्वाची सूचना आणि एक नम्र विनंती. धाडसी युद्धवीरांच्या या युद्धकथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही नुकत्याच एका नवीन यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे, ज्याचं नाव आहे युद्धवीर हिंदी. मागच्याच आठवड्यात आम्ही या चॅनलवरती आमचा पहिला व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओची लिंक इथे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो तुम्ही जरूर पाहावा. तर आता आपण आपल्या आजच्या युद्धकथेकडे वळूयात. नमस्कार मित्रांनो, युद्धवीरच्या आजच्या नवीन भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर इंडियन आर्मीनी 5 युद्ध लढली. सर्जिकल स्ट्राईक्स केले, एअर स्ट्राईक्स केले, कमांडो ऑपरेशन्स ती देखील केली. वेळोवेळी आपल्या पराक्रमाचे अध्याय लिहिणाऱ्या युद्धवीरांच्या कथा आमच्या चॅनलमार्फत तुम्ही ऐकतच आहात. पण आज ज्या युद्धवीराची कथा तुमच्यासमोर सादर करत आहोत, त्याच्या पराक्रमाचा डंका वाजला भारतभूमीपासून 7000 किलोमीटर दूरवरती. इंडियन आर्मी, गोरखा जवान ही काय चीज असते हे त्यांनी दाखवून दिलं मध्य आफ्रिकेतल्या काँगो देशामधल्या एलिझाबेथ व्हिलच्या लढाईमध्ये. इतिहासामध्ये अजरामर झालेले, पण दुर्दैवानी आपल्यापैकी फारच थोड्या जणांना त्यांचं नाव ठाऊक असेल असे आजचे आपले युद्धवीर आहेत 3x1 गोरखा रायफल्सचे कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया. एलिझाबेथ व्हिलच्या लढाईची हकीकत ऐकण्यापूर्वी या घटनेमागची पार्श्वभूमी जाणून घेणं हे गरजेचं आहे, आणि त्यासाठी आता आपण इतिहासात डोकावून पाहूयात. 18व्या शतकात युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली. साहजिकच युरोपातल्या प्रगत देशांना, प्रगत राष्ट्रांना कच्च्या मालासाठी जगभरामध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्याची गरज भासू लागली. जसं की हिंदुस्थानामध्ये व्यापार करण्यासाठी म्हणून आलेले इंग्रज हे पुढे इकडचे राज्यकर्ते बनले. ब्रिटिश राजच्या कालखंडात त्यांनी भारताची भरपूर लूट केली. असंच काहीसं घडत होतं मध्य आफ्रिकेतल्या काँगो नावाच्या देशामध्ये. खनिज संपत्ती आणि नैसर्गिक संसाधनं यांची विपुलता असणाऱ्या काँगोवरती नजर पडली ती बेल्जियमची. बेल्जियमनं आपल्या शासनादरम्यान काँगोमधली ही साधन संपत्ती अगदी अक्षरशः ओरबाडून खाल्ली. बेल्जियमचा राजा किंग लिओपोल्ड II यांनी अनन्वित अत्याचार केले त्या अशिक्षित काँगोवासियांवरती.
1960 जूनमध्ये काँगोच्या नागरिकांनी झगडून स्वातंत्र्य मिळवलं खरं, पण त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार हे काही अजून संपले नव्हते. कारण काँगोमध्ये स्थापन झालेलं पॅट्रिस लुबुंबा यांचं नवीन सरकार हे म्हणजे बेल्जियमच्या हातामधलं एक खेळणं होतं. स्वातंत्र्यानंतर काही दिवसातच काँगोमधल्या लष्करांनी बंड केलं, बेल्जियमनी फूस लावली आणि काँगोमधला कटांगा प्रोव्हिन्स, कटांगा प्रांत हा देशापासून फुटून वेगळं होण्याची मागणी करू लागला. काँगोमधल्या एकूण खनिज साठ्यापैकी 60% साठा हा एकट्या कटांगा प्रांतामध्ये एकवटलेला होता. साहजिकच कटांगावरती आपलं नियंत्रण राहावं अशी बेल्जियमची इच्छा होती. या परिस्थितीतून, या अराजकातून बाहेर पडण्यासाठी युनायटेड नेशन्सकडे काँगोच्या गव्हर्नमेंटनी मदत मागितली आणि मग युनायटेड नेशन्सनी काँगोमधली परिस्थिती हाताळण्यासाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला. युनायटेड नेशन्सच्या स्थापनेपासूनच भारत हा युनायटेड नेशन्सच्या शांतीसेनेचा एक प्रमुख हिस्सा ठरलेला आहे. 1961 भारत सरकारनी ब्रिगेडियर KAS राजा यांच्या नेतृत्वाखाली 99 इन्फंट्री ब्रिगेडला काँगोकडे रवाना केलं. युनायटेड नेशन्सच्या शांतीसेनेनी काँगोमधलं गव्हर्नमेंट आणि बंडखोर यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोरांचा, कटांगाच्या बंडखोरांचा नेता मॉइस कपेंडा शोम्बे आणि त्याच्या नेतृत्वाखाली लढणारे हजारो बंडखोर सैनिक यांनी या प्रयत्नांना दाद दिली नाही आणि शांतीसेनेविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलं. या बंडखोर सैनिकांमध्ये भरणा होता त्या भाडोत्री ब्रिटिश, बेल्जियन आणि फ्रेंच सैनिकांचा. 61 नोव्हेंबर महिन्यात युनायटेड नेशन्सच्या 2 अधिकाऱ्यांचं बंडखोरांनी अपहरण केलं. या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी गेलेल्या भारताच्या 3x1 गोरखा रायफल्सच्या मेजर अजित सिंग यांना बंदी बनवण्यात आलं. मेजर अजित सिंग आणि त्यांच्या ड्रायव्हरची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. बंडखोरांची नेक्स्ट मूव्ह होती ती कटांगा प्रोव्हिन्समधल्या एलिझाबेथ व्हिल नावाच्या शहरामध्ये असलेलं युनायटेड नेशन्सचं हेडक्वार्टर घेरण्याची. हेडक्वार्टरपासून विमानतळापर्यंत असलेला रस्ता आपल्या ताब्यात घ्यायचा, शांतीसेनेच्या सैनिकांच्या वाटा बंद करायच्या, त्यांना घेरायचं आणि त्यांना संपवून टाकायचं असा त्या बंडखोरांचा डाव होता. 5 डिसेंबर 1961 बंडखोरांनी घातलेला हा वेढा उधळून लावण्याची, रस्त्यामध्ये असलेले अडथळे दूर करून विमानतळापर्यंतचा रस्ता साफ करण्याची कामगिरी दिली गेली ती भारताच्या 3x1 गोरखा रायफल्सकडे. बंडखोर सैनिकांवर हल्ला करण्यासाठी निघाली चार्ली कंपनी मेजर गोविंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली, तर रस्त्यामध्ये असलेले अडथळे दूर करून विमानतळापर्यंतचा मार्ग मोकळा करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी निघाले आजचे आपले कथानायक कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया अल्फा कंपनीचे 2 सेक्शन्स घेऊन. कॅप्टन सलारिया यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1935 सध्या पाकिस्तानात असलेल्या शकरगड जवळ जानवाल नावाच्या गावामध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिसला होते. गुरबचन यांचं बालपण सैनिकांच्या शौर्यकथा ऐकण्यात गेलं. आर्मीमध्ये प्रवेश घेण्याचा निश्चय त्यांनी शाळेत असतानाच घेतला. त्यानंतर आला फाळणीचा खडतर कालखंड. त्या काळात लाखो कुटुंबांची वाताहात झाली आणि त्यापैकी एक होतं सलारिया कुटुंब. नेसत्या वस्त्रांनिशी एका रात्रीत त्यांच्या कुटुंबाला स्थलांतर करावं लागलं गुरुदासपूर जवळच्या जांगल नावाच्या खेडेगावामध्ये. गावातल्या शाळेत शिकणारे गुरबचन अभ्यासाबरोबर खेळातही पारंगत होते. वयाच्या 11व्या वर्षीच त्यांनी किंग्स जॉर्ज रॉयल मिलिटरी कॉलेजची एंट्रन्स एक्झाम क्रॅक केली. पुढे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे, इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून असा प्रवास करत ते गोरखा रायफल्स रेजिमेंटमध्ये रुजू झाले. खूप कमी बोलणारे आणि थरो जंटलमन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया यांना अन्याय अजिबात सहन होत नसे आणि याची चुणूक त्यांच्या कॉलेजमधल्या एका प्रसंगातून दिसून येते. कॉलेजमधला बॉक्सिंग चॅम्पियन असलेला एक दांडगट, एक गुंड मुलगा सलारिया आणि त्यांच्या मित्राला नेहमी त्रास देत असे. तेव्हा सलारियांनी त्या मुलाला सरळ बॉक्सिंग मॅचचं आव्हान दिलं. कसून सराव करून सलारिया बॉक्सिंग रिंगमध्ये उतरले आणि त्वेषाने त्या मुलावर तुटून पडले आणि त्याला नॉकआउट करून त्याला लोळवूनच ते शांत झाले.
तर आता आपण परत येऊयात एलिझाबेथ वेलच्या लढाईकडे, विमानतळाच्या दिशेने निघालेल्या कॅप्टन सलारियनकडे. जवानांचे दोन सेक्शन्स म्हणजे अवघे 16 सैनिक होते. शत्रूंनी उभारलेल्या रोडब्लॉक्सपासून त्यांचे जवान जवळ येऊन पोहोचले, जवळ म्हणजे साधारण 1 किलोमीटर अंतरावर. आणि इतक्यात अचानक उजव्या साईडनी त्यांच्यावरती गोळ्यांचा वर्षाव होऊन हल्ला करणाऱ्या शत्रू सैनिकांची संख्या 100 घरात होती. त्यांच्याकडे अत्याधुनिक ऑटोमॅटिक वेपन्स होत्या. त्यांच्या मदतीला 2 चिलखती गाड्या, 2 आर्मर्ड व्हेइकल्स होती. अशा प्रसंगी कोणताही सर्वसामान्य माणूस त्याला मदत येऊन मिळेपर्यंत स्वतःचा बचावच करेल. पण असंही म्हटलं जातं, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, अँड दॅट्स व्हॉट कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया वॉज. ते गडबडून गेले नाहीत, त्यांनी परिस्थिती समजावून घेतली आणि आपल्याबरोबर लढणाऱ्या आपल्या 16 जवानांचं मनोबल, आपल्या 16 जवानांचं मोराल उंचावलं. त्यांच्या टीमनी रॉकेट लॉन्चर्सच्या सहाय्याने शत्रूची 2 आर्मर्ड व्हेइकल्स उडवून लावली. अवघ्या मुठभर सैनिकांनीशी लढणाऱ्या जवानांनी बचावाचं धोरण तर स्वीकारलं नाहीत, पण उलट आपल्या 2 आर्मर्ड व्हेइकल्स उडवून दिल्याचं पाहून शत्रूचे सैनिक काहीसे बावचळले. शत्रूवर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे हे कॅप्टननी जाणलं. जर का अधिक वेळ दवडला तर शत्रूला मदत येऊन मिळेल, त्याचं बळ वाढेल आणि एअरपोर्टचा रस्ता आपल्यासाठी बंद होऊन जाईल हे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीनी हेरलं. आणि मग अशा वेळेला त्यांनी एक अतिशय धाडसी निर्णय घेतला. गोरखा जवानांनी आपल्या बंदुकांना बायोनेट्स खोचल्या, हातामध्ये तळपत्या खुकरी घेऊन आपले वीर जवान शत्रूवरती धावून गेले. अवघे 16 जवान आयो गोरखाली जय महाकालीची रणगर्जना देत 100 शत्रू सैनिकांवर तुटून पडले. मुठभर सैनिक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी लढणाऱ्या एवढ्या आपल्या मोठ्या गटावर हल्ला करतील हे शत्रू सैनिकांना स्वप्नातही वाटलं नसेल. कॅप्टन सलारियांनी खंदकामध्ये उडी टाकली. खुकरीच्या पहिल्याच घावात समोर उभा असलेला शत्रू सैनिक अक्षरशः उभा चिरला. खुकरीचे सपासप घाव बसू लागले आणि खंदकामध्ये असलेल्या इतर 2 शत्रू सैनिकांच्या रक्तानी सलारियांचा युनिफॉर्म माखला. कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया आणि त्यांचे ते धाडसी वीर बेडर आणि बेखौफ होऊन लढत होते. हातातली खुकरी फिरवत होते, त्यांच्या खुकरीचं पाणी शत्रूला पाजत होते. बघता बघता कॅप्टन सलारिया आणि त्यांच्या साथीदारांनी शत्रूचे 40 सैनिक कापून काढले. सर्वत्र प्रेतांचा खच पडला, रक्ताचे पाट वाहिले, माती नुसती लाल लाल होऊन गेली. गोरखा जवानांचा तो आवेश पाहून भयभीत झालेल्या शत्रू सैनिकांनी पळायला सुरुवात केली. पण पळणाऱ्या बंडखोर सैनिकांना कुठलीही दयामाया न दाखवता भारतीय वीर अक्षरशः कापून काढत होते. 3x1 गोरखा रायफल्सची सरशी होतच होती आणि अचानक शत्रूच्या मशीनगनमधून निघालेल्या गोळ्या कॅप्टन गुरबचन सिंग सलारियांच्या मानेतून आरपार गेल्या. इतका वेळ मोठ्या त्वेषानी मोठ्या धाडसानी लढणाऱ्या कॅप्टन सलारियांच्या पायातलं बळच संपलं आणि ते जागच्या जागी कोसळले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण प्रत्यक्षात ते रणांगणावरच शहीद झाले होते. निर्भीड नेतृत्व आणि अभूतपूर्व असा पराक्रम गाजवून त्या दिवशी कॅप्टन गुरबचन सिंग सलारियांनी तिरंग्याची शान राखली आणि युनायटेड नेशन्सचं एलिझाबेथ वेलमधलं हेडक्वार्टर वाचवलं. असामान्य नेतृत्व, अदम्य वीरता आणि साहस, स्वतःच्या प्राणापलीकडे कर्तव्याला महत्त्व देत दाखवून दिलेला पराक्रम, याबद्दल कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया यांचा सन्मान मरणोपरांत परमवीर चक्र देऊन करण्यात आला. युनायटेड नेशन्सच्या शांतीसेनेकडून लढताना परमवीर चक्र मिळवणारे कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया हे एकमेव सैन्य अधिकारी ठरले. तर मित्रांनो, ही होती कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया या असामान्य योद्ध्याची तितकीच असामान्य अशी युद्धकथा. मला अशी खात्री आहे की आजची युद्धकथा पाहत असताना तुमच्या अंगावरही रोमांच उभे राहिले असतील. जर ही युद्धकथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हो, युद्धवीरला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. युद्धवीरप्रमाणेच युद्धवीर हिंदी या आमच्या नवीन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या हिंदी भाषिक मित्रपरिवारामध्ये ह्या व्हिडिओजना भरपूर शेअर करा. या युद्धकथा भारतातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या मिशनला जरूर सहकार्य करा. युद्धवीरच्या पुढच्या भागात घेऊन येतो आहोत आणखीन एक अशीच एक जबरदस्त युद्धकथा. तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद.